दहावीच्या परीक्षा केंद्रावर जमावाकडून अध्यक्ष महोदय हल्ला झाला, कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे। ते परीक्षा केंद्रच अध्यक्ष महोदय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। बुधवार 15 तारखेला 2023 म्हणजे कालच 12 दरम्यान दहावीच्या भूमितीचा पेपर होता आणि सदरची घटना अध्यक्ष महोदय घडलेली आहे। अध्यक्ष महोदय जर एक तर आपण कॉपी करू नये, कारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होतो, म्हणून ती कॉपी न करता कसे पेपर लिहिले जातील याबद्दलची आपण तत्परता दाखवतो। परंतु आता हे पाथर्डीची घटना एवढी भयानक आहे की अध्यक्ष महोदय पाथर्डीच्या घटनेनंतर जालन्यात देखील परीक्षा दरम्यान जिल्हा परिषद शाळा सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारू, अशा प्रकारच्या धमक्या केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना दिलेल्या आहे। एकंदरीतच अध्यक्ष महोदय असे जर हल्ले व्हायला लागले तर ते पण कोणतरी शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, किंवा ते आपले केंद्र संचालक आहेत, पर्यवेक्षक आहेत, आणि कॉपी करण्यास मज्जाव करायला जर कोण आपण लागलो तर जमावाने परीक्षा केंद्रच ताब्यामध्ये घेऊन सामूहिक कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासनाच्या बोर्डाच्या परीक्षेत हे गैरप्रकार होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काहीतरी कडक भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे। राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये कॉपी पुरवण्याचं केंद्र संचालकांना धमक्या देण्याच्या घटना ह्या घडतात, त्याच्यामुळे कॉपी मुक्त परीक्षा अभियान व्यवस्थित राबवण्याच्या करता निश्चितपणे राज्य सरकारने यामध्ये काहीतरी भूमिका घेऊन कुणाचं धाडस होणार नाही, त्याच्यामध्ये काय कायदा नवीन एखादा कायदा करायचा असेल तर आपण विधिमंडळामध्ये आम्ही पण त्या कायद्याला मदत करायला तयार आहोत, परंतु हे तातडीनं थांबलं पाहिजे। का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकवता कामा नये, नाहीतर मेरिटच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ होईल, नको ते विद्यार्थी पुढे येतील आणि पुढं सगळ्या एकंदरीत राज्याचंच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे। अशोक चव्हाण साहेब हो ते सगळ्यांचं होते मग कालच आपण विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की सभागृहामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या बैठका घ्यायच्या आहेत त्या अधिवेशन संपण्याच्या अगोदर घेतल्या पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय मला अजून एक बाब आपल्या निदर्शनास आणायची आहे की या सभागृहामध्ये अनेक आश्वासनं शासनाच्या वतीने दिली जातात, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासंदर्भामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्याची पूर्तता केल्या जात नाही आणि नंतर विभागामार्फत ती आश्वासनं वगळण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव येतात। मला आपल्याला विनंती करायची, कुठल्याही सभागृहातलं दिलेलं आश्वासन त्याला एक सँक्टिटी आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अशा प्रकारची दिलेली आश्वासनं सभागृहातली याची यादी अध्यक्ष महोदय या आश्वासनांची यादी आपण ज्यावेळेस सभागृह संपतं त्यावेळेस कार्यवाही वाचून दाखवतो की किती प्रश्न झाले, किती कार्यकाळ झाला, किती त्याच्यामध्ये वेळ गेला। आमचं म्हणणं तशी आश्वासनांची यादी सुद्धा सभागृहाच्या पटलावर शेवटी ठेवण्यात यावी आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भातली सुद्धा एक काही कालावधी ठरला पाहिजे की ज्याच्यामध्ये सभागृहात दिलेली आश्वासनाची कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश शासनाला दिले पाहिजे। सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांनी जो मुद्दा मांडला, आश्वासनं जी सभागृहात दिली जातात त्या संदर्भातली आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सभागृहाची आश्वासन समिती आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याची अजून आपण पुनर्स्थापना केली नाही आहे, त्यामुळे ती आपण ह्या अधिवेशनातच करू आणि आश्वासन समिती ही त्यांच्या समोर असणाऱ्यांची याचिका असतात, पिटिशन असतात किंवा आश्वासनं असतात त्याची संपूर्ण माहिती ही प्रत्येक वर्षी सादर करत असतात प्रत्येक अधिवेशनात, तर आपण शक्यतो ही समिती हे अधिवेशन संपण्यापूर्वी बनवू आणि त्यांच्याकडनं हा पूर्ण रेकॉर्ड जो आहे तो पटलावर ठेवू। महोदय